Firuz Kulkarni, Timburnikar, ne upăsit bandovării din urmă. Mădzenzări Kunitri m-a lăsat să înghită că Singapore la Marathi Vashikani e cultivă în ex fonsa chizizie. Adică de anec vârșapăsun, साहित्य संस्कृति कला या सलक्षित समझे बहुत लक्षित है सर मतलब साल अठवत नहीं पड़े कुलिश अठेंशी ऐसा हो त्यागे लगा मुंबई तो मेरे राज्य से प्रमुख स्थाना जागतिक मराठी परिषद जमी आयोजित की गई थी अनेक देशातून तुमच्या सरकस मंडळाचं काम करणारे अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले नरसिंहराव देशाचे प्रधानमंत्री होते अतिशय उत्तम मराठी बोलतात बोलायचे लिखाणी मराठीमध्ये केलंय त्यांची हजेरी लागली होती आणि मुख्यतः पु ल देशपांडे आणि कुसुमाग्रज यांची सुद्धा उपस्थिती लागली होती त्यानंतर एक आम्ही अनेक संस्थांशी संपर्क ठेवण्याच्या संबंधीची खबरदारी काही वर्ष घेतली हल्ली ते काम थोडस मंदावलंय अजूनही काही ठिकाणी अशी पब्लिकेशन्स मराठीची निघतात उदाहरणार्थ इस्रायलमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मराठी भाषेचं नियतकालिक काढलं जातं तुम्ही काही या ठिकाणी प्रयत्न करता आणि अन्य ठिकाणी सुद्धा असे प्रयत्न गेल्या महिन्यातच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं अधिवेशन न्यू जर्सीमध्ये झालं होत आणि तिथंही असे अनेक उपक्रम चालू आहेत याची प्रतिती आम्हा सगळ्यांना दिली होती खरं म्हटलं तर मराठी माणूस कुठेही गेला तर त्याचा प्रयत्न असतो की एक मंडळ स्थापन करायचा मग उगाने गणपती आलेच गुढीपाडवा आणि दिवाळीही आलीच आणि नाटकही आलंच या सगळ्याच गोष्टी तुम्ही या ठिकाणी करता असं दिसतंय सगळा महाराष्ट्राचा आणि मराठी लोकांचा स्वभाव आणि पद्धती याच्यामध्ये हल्ली बदल व्हायला लागले एकेकाळी एका चौकटीच्या बाहेर जायचं नाही असा विचार करणारा हा भाषिक असं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे ना कुठेतरी बघायला मिळतो एवढंच नव्हे तर जगाच्या पाठीवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी कर्तृत्व दाखवतोय हे आपल्याला पाहायला मिळतंय माझा रस थोडासा शेतीमध्ये अधिक असतो आणि जगातल्या शेतीच्या संशोधन केंद्रामध्ये मी प्रकर्षाने जायचा प्रयत्न करत असतो अनेक प्रगत देशामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये संशोधन नवीन करण्यात यशस्वी झालेले जे शास्त्रज्ञ आहेत त्याच्यामध्ये मराठी भाषिकांची संख्या खूप ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते आणि हा बदलच आहे आणि हे सगळेच घटक कुणीतरी काहीतरी मोठ्या घरातून आलेले तसं नव्हे त्यांची पार्श्वभूमी ही सामान्य मध्यम अशा वर्गातून आलेली आहे आणि कष्ट करण्याची आणि अभ्यास करण्याची आणि ज्या क्षेत्रामध्ये लक्ष घालायचं तिचं एक बांधिलकीने काम करायचं हा स्वभाव त्यांनी जोपासला आणि त्यामुळे त्यांनाही त्या ठिकाणी यश आलेलं आपल्याला पाहायला मिळते हे पाहिल्याच्या नंतर खरं म्हणलं तर बरं वाटतं मग अशीच मी सांगितलं की महाराष्ट्राचा चेहरा बदलतोय पद्धती बदलतात मुंबई सारखं शहर एकेकाळी देशातलं गिरणगाव म्हणून एक प्रसिद्ध जो परिसर होता असं गिरणगाव शिल्लक राहिला नाही
ठीका खंजरी कपड़ा जी विकेंद्र स्वरूपात व्हायला लागली. कुठे इचलकरंजीला असेल, विचारा असेल, मालेगावला असेल, भिवंडीला असेल, अन्य ठिकाणी असतील. जे मुंबई शहर इंजिनिअरिंगच्या संबंधितलं एक मोठं केंद्र होतं, असं इंजिनिअरिंग ही मुंबई आणि ठाण्याची वागळी असते हा जो लौकिक होता असा तो काही राहिलेला नाही. त्या ठिकाणी मोठ्याच्या मोठ्या इमले बनलेत आणि वेगळ्या क्षेत्रात लोक उतरलेले पाहायला मिळतात. एकेकाळी जो हिंदुस्थानात परदेशात न येणारा जो नागरिकांचा ओढा असायचा त्यातले 54% लोक पहिल्यांदा मुंबईत यायचे. मला आठवतंय की 25-30 वर्षाच्या पूर्वी किंवा 40 वर्षाच्या पूर्वी मुंबईला आम्ही सकाळी विमानतळावर कुणाला तरी घ्यायला गेलो तर दुबईवरनं येणारी फ्लाईट बघितली. ते एका हातात 2-in-1 आणि दुसऱ्या हातामध्ये एक विशिष्ट प्रकारचा होल्डर हा घेऊन येणारा केरळचा बांधव हा त्या ठिकाणी प्रकर्षाने दिसायचा. आता तो केरळी तिथं दिसत नाही कारण डायरेक्ट त्रिवेंद्रमला फ्लाईट आहे, कोचीनला फ्लाईट आहे, कालिकतला फ्लाईट आहे परदेशातनं. अशा अनेक ठिकाणी आता डायरेक्ट फ्लाईट झालेले आहेत आणि त्यामुळे साहजिकच 54% किंवा 55% नागरिक भारतात येताना मुंबईला येत होते ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेत ते मुंबईचं स्थान आता राहिलेलं नाही. एकेकाळी मुंबईचं बंदर हे देशातलं 1 नंबरचं बंदर होतं, आता ती स्थिती राहिलेली नाही. व्यवहार आहे बंदरचा मोठा, एकापेक्षा आणखी एक मोठं बंदर झालंय नावाशिवाचं, पण ते पूर्वीचं स्वरूप राहिलेलं नाही. मग बदल काय झाला? आता सबन मुंबई शहर हे सर्व्हिस सेक्टरचं शहर म्हणून बसलेलं आहे. इन्शुरन्स, फायनान्स, बायोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या सर्व्हिस सेक्टरमध्ये येणारा जो वर्ग आहे तो काही टाटा बिर्ला किर्लोस्कर यांच्या घरातला नाही, तो सगळा मध्यम वर्ग लहान कुटुंबातला आणि ज्ञान संपादन करून त्या ज्ञानात ज्ञान हेच भांडवल ही संकल्पना रुजवायला जो यशस्वी झाला तो सगळा घटक आज आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळतोय. आणि तो मुंबईमध्येच बघायला मिळतो असं नाही, सिंगापूरलाही तोच आहे, न्यू जर्सीलाही तोच आहे, सिलिकॉन व्हॅलीलाही तोच आहे, दुबईला सुद्धा गेलो तर तोच त्या ठिकाणी बघायला मिळतो. मराठी लोकांचं आज भांडवल हे ज्ञानावर आधारित आहे आणि ज्ञानाच्या शक्तीमधून आपल्या जीवन पद्धतीमध्ये बदल करण्याच्यासाठी यशस्वी होणारा वर्ग म्हणून आज हा वर्ग ठिकठिकाणी यशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याचं चित्र थोडं वेगळं आहे, हे शिक्षणाचं बाहेरगर म्हणून ओळखलं जातं आधी ते कायम सहज आहे, पण अमेरिकेतल्या डेट्रॉईटच्या नंतर पुणे शहर आणि पुण्याचा परिसर हा ऑटोमोबाईलच्या क्षेत्रातला जगातलं एक महत्वाचं केंद्र व्हायला लागलंय. आज जवळपास 18 प्रकारच्या मोठ्या रिकार्स आज पुण्याच्या परिसरामध्ये उभारले जातात, बनवले जातात, जगात निर्यात केले जातात. आणि तिथेही सगळा वर्ग हा प्रामुख्यानं सर्वसामान्य कुटुंबातला मध्यम वर्गातला कष्ट करण्याच्यासाठी आणि यशस्वी झालेला आहे. आणि म्हणून हा जो बदल सगळा होतोय हा बदल निश्चितपणानं एक प्रकारची या सगळ्या मराठी कुटुंबियांची उंची वाढवणार आहे. पण आता सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करण्याच्या संबंधीची भूमिका आपण उत्तम रीतीनं वठवू शकलो आणि यशस्वी झालो, पण या सर्व्हिस सेक्टरच्या बरोबर सुद्धा इथून पुढं खऱ्या अर्थानं एंटरप्रेन्योरशिप ही डेव्हलप केल्याशिवाय आपला वर्ग पुढे जाणार नाही, त्याच्यामध्ये लक्ष घालायची आज आवश्यकता आहे. पंजाब असेल, गुजरात असेल.